वाकडे येथील गावदेवी क्रिकेट संघ यांच्या वतीने नाईट क्रिकेट सामन्याचं आयोजन करण्यात आलंय. या क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. या क्रिकेट सामन्याच्या उद्घाटनावेळी होणार जुलमी या घरची या मालिकेतील श्रीची भूमिका बजावणारे शशांक केतकर तसेच खुलता कळी खुलेना या मालिकेतील मयुरी देशमुख यांची प्रमुख उपस्थिती लाभली. वाकडे येथे कैलासवासी बबन पाटील, आनंदीबाई पाटील आणि अशोक पाटील यांच्या स्मरणार्थ गावदेवी क्रिकेट संघाच्या वतीने नाईट क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या क्रिकेट सामन्यांचे आयोजन सरपंच नरेश पाटील यांनी केले असून 10 ते 14 फेब्रुवारी दरम्यान गावदेवी मैदानात हे क्रिकेट सामने सुरू राहणार आहे. या क्रिकेट सामन्यांच्या उद्घाटनावेळी उपमहापौर चारुशीला घरत, नगरसेविका मुक्ता लोंडे, हिमलत्ता म्हात्रे, पंचायत समिती सदस्य राज पाटील, भूपेंद्र पाटील, सरपंच नरेश पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ता मालती ठाकूर, शहर उपाध्यक्ष ज्योती देशमाने यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, क्रिकेट रसिक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. क्रिकेट हे अतिशय महत्वाचा खेळ झालेला आहे. सारखे या भागात सामने असतात. पनवेल तालुक्यात नव्हे, भारत देशामध्ये आणि जगामध्ये क्रिकेट हा संघ खेळ अतिशय रोचक झालेला आहे, सर्वांचा आवडीचा झालेला आहे. आणि तशा सुद्धा आमदार प्रशांत ठाकूरच्या नेतृत्वाखाली या भागामध्ये या खेळाला आणखीन चांगलं प्रोत्साहन मिळेल. माझ्यामार्फतसुद्धा ज्या ज्या वेळेला आपल्याला कसलं सहकार्य लागलं जरूर सांगा, आम्ही नक्कीच आपल्याला नक्कीच हात पुढे करू. आणि गावदेवीच्या आशीर्वादानं हे चांगले चांगले अगदी छानदार व्हावा, कुठेही चीड निर्माण होऊ नये आणि खेळाडू वृत्तीनं प्रत्येकाने सामने घ्यावेत, करावे, पार पाडावेत. आणि त्या दृष्टीनं तुम्हाला सर्वांना मी शुभेच्छा देतो.